नमस्कार सगळ्यांना. आमचं चालू आहे. आता वांगे निंदायचं काम मम्मीने तुला घुरायले. मी वांगे लावलेले मम्मीने, त्यांनी भाजीपाला केलेला होता ना, तर चालू आहे आता वांगे निंदायचं. आता घरी जायचं होतं, लयच ऊन पडलेलं आहे इथं, तर घरी जायचं आहे. आता मग म्हणलं एक छोटासा एक व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला कळन. आम्ही वावरं तिकडं माहेरी आल्यावर मग आमचं काय काम चालू होतं, मम्मीकडे येईल मी, तर मग छोटासा एक व्हिडिओ बनवा म्हणलं. कारण आता घरी जायचं होतं, लई ऊन पडलं परी, आता थोडी भूक लागली ती म्हणे चाल मग. इकडं ऊन जास्त पडू राहिलं आणि पाऊस येईना. दुसरीकडे इतका पाऊस चालू आहे तर तिथं नाही लागत, तिथं पडू राहिला ना. आमच्या इथं पडायची गरज आहे, तिथं पडा ना तुम्ही. पहा आता सगळं अशा भेगा भेगा पडलेल्या आहे रानामध्ये, भेगा भेगा दिसत असतील तुम्हाला. पावसाची तर गरज आहे पण येईना, पण चालू आहे आमचं निंद. पहा किती ऊन पडेल आहे, डोक्याला बांधून घ्यायले परी ना. भैयाचं चालू आहे, भैया म्हणतो आजीला मदत करू लागू का आपण. भैया रोज आमच्यासोबत येतो वावरात, त्याला नाही म्हणतो आम्ही ऊनच यायला. काय म्हणतो पा भैया म्हणतो आजीला कोणी मदत नाही करू लागला, मग आपण गेलो कोणी म्हणून करू लागतो. तू रोज आमच्यासोबत येत राहतो. परी म्हणती आहे माझे एवढे मोठे केस आहे, तिला आजीने थोडं जाड दिलं, टॉवेल दिला नाही डोक्याला. काम लागत ना मग आजी म्हणे तिला टॉवेल दिला नाही. मग म्हणते आपली माझे एवढे मोठे केस आहे, एवढे मोठे केस झाले तुझे. हे बघा हे का हे रोप आहे ना, मम्मीने त्यांनी लावलेले होते, एक महिना झालेला आहे, एवढे झालेले ते रोप. वांग्याचं झाड आहे ज्यांना माहिती नसून, वांगे म्हणजे काय आपण भरीत खातो किंवा चंपाषष्टीला वांग्याच्या दिवशी ते लागतं ना भरीत. खंडोबाची तळी भरत्या ते वांग्याचं झाड आहे. काय झोपेत येत आहे तुला तरी, तू तर म्हणत होतं मला येऊ दे येऊ दे. मी म्हणत होते येऊ नको. बघा जायचं एक मिनिट. हा हे वांग्याचं रोप आहे आणि मम्मीने त्यांनी आता ह्या वर्षीच वांग्याचा रोप पाहिला, कारण लॉकडाऊनमध्येच भाजीपाला जास्त भाव होता, तर त्यांना वाटलं मग आपण करून बघू. आमचा विषय किती भाव राहतो किती नाही परवडत नाही, पण ते एक वेगळं पीक म्हणून करून पाहिलेलं आहे. थोडं रान उरलं होतं मग 10 गुंठ्यामध्ये करून वांगे, तर 4 फुटाच्या अंतरावर लावले त्यांनी. मी तुम्हाला बॅक कॅमेरे दाखवते कसं लावलेलं आहे, किती अंतरात ते ठेवलं आहे. तर बघा तुम्ही हे बघा, इथं एक वांग्याचं रोप आहे आणि त्यानंतर इथं एक आहे, आणि ह्यो अंतर जो दिसतोय तुम्हाला तो 4 फुटाचा अंतर आहे. कारण जेव्हा वांग्याचे रोप आता ते छोटे दिसत आहे तुम्हाला, त्याच्यामुळे एवढेच आहे. आणि जेव्हा हे वांग्याचं वांगे 2 महिन्याचे होतील तेव्हा हे वांग्याचं झाड असं भरपूर मोठं डफळण, म्हणजे हे अंतर तेव्हा काहीच वाटणार नाही. आता भरपूर अंतर वाटतोय, पण जेव्हा वांगे सुरू होतील रोप मोठे होतील तर मग ते डफळल्यावर तो अंतर खूप कमी वाटेल. तर मग आता चालू आहे आमचं निंदणं. आता जातोय घरी, फराळ करायचं आहे. मला शनिवार होता ना, तर मग दुपार झाली तर फराळ करायचं आहे, मग दुपारहून येणार आहे पुन्हा. पण म्हणले एक छोटासा व्हिडिओ काढून घ्यावा. परी कंटाळे आता भैया कंटाळा. तू इकडे पाय ना, परीला पा कसं तोंडाला बांधलेली म्हणती, मा तोंड काळं होईन म्हणून तोंडाला बांधून घेतलं. एवढी गोरी का तू का ग? आय इकडे पाय ना वर ना. हाय हाय कर ना. हाय आजीला निंदू लागती आहे. आजीला म्हणती तुला काही येत नाही निंद, मी तुला पुढं चालले तू माझ्या मागं राहू राहिली, काडीने निंदू राहिली. पा आजी मुद्दाम म्हणती बाई तूच लई निंदी ती, तर तिला मस्त वाटत ती आणखी पुढं पुढं चालू राहिली.